नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक माहुरे रयत शिक्षण संस्थेच्या राघव नारायणराव बोरावके महाविद्यालयात शिक्षणशास्त्र या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण समूह संपर्क साधने मास कम्युनिकेशन मीडिया या घटकाचा अभ्यास करणार आहोत। या घटका अंतर्गत समूह संपर्क साधन म्हणजे काय किंवा त्याची संकल्पना, त्याचा अर्थ कशाला म्हणायचं समूह संपर्क साधने, त्याचबरोबर या समूह संपर्क साधनाचे कार्य काय आहे, समूह संपर्क साधने कोणती कार्य करत असतात आणि त्याचं महत्त्व काय आहे, या समूह संपर्क साधनामध्ये आपल्या अभ्यासक्रमाला जी साधने आहेत किंवा जी माध्यमं आहेत त्या माध्यमामध्ये रेडिओ, ज्याला आपण आकाशवाणी म्हणतो, त्याच्यानंतर दूरदर्शन, टेलिव्हिजन आणि वर्तमानपत्रे व इंटरनेट, या चार समूह संपर्क माध्यमांचा अभ्यास आपल्याला या घटकाअंतर्गत करायचा आहे। तत्पूर्वी सुरुवातीला आपल्याला समूह संपर्क साधने म्हणजे काय, कशाला म्हणायचं समूह संपर्क साधने हे माहीत असणं खूप गरजेचं आहे। आपल्याला माहीत आहे शिक्षण म्हणजे काय, तर व्यक्तीच्या वर्तनामध्ये अपेक्षेनुसार कायमस्वरूपी बदल घडून येणं म्हणजे शिक्षण होय। म्हणजे वर्तनामध्ये अपेक्षेनुसार कायमस्वरूपी बदल घडून येणं म्हणजे शिक्षण होय। हे बदलाची जी प्रक्रिया आहे मानवाची, ही सामाजिक घटकांतर्गत किंवा समाजातील वेगवेगळ्या घटकावर अवलंबून असलेली आहे। कारण मानव हा समाजशील प्राणी आहे आणि तो बराचसा कालावधी आपला समाजामध्ये घालवत असतो आणि या सामाजिक परिसराचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावरती परिणाम होत असतो। मग ही जी काही सामाजिक संस्था आहेत आणि हे सामाजिक संस्थांचा जर व्यक्तीच्या वर्तनामध्ये व्यक्तीच्या वर्तनावर प्रभाव पडत असेल तर शिक्षण प्रक्रियेमध्ये सुद्धा, कारण शिक्षणातून व्यक्तीचं सामाजिकरण होणं हे एक उद्दिष्ट आहे। आणि ज्या शिक्षणाचे वेगवेगळे सामाजिक संस्था आहेत किंवा शिक्षणाच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत किंवा शिक्षणाचे जे वेगवेगळे स्वरूप आहेत, कारण शिक्षण प्रक्रिया ही वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे शिक्षण हे कधी सहज शिक्षण प्रकारामध्ये येऊ शकतं किंवा होत असतं, कधी कधी औपचारिक होत असतं तर कधी कधी अनौपचारिक होत असतं। म्हणजे शिक्षणाचे जे तीन प्रकार आहेत, सहज शिक्षण, औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण, याच्यामध्ये जे अनौपचारिक शिक्षण आहे, या अनौपचारिक शिक्षणामध्ये जे वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत त्याच्यापैकीच ही एक समूह संपर्क माध्यम ही सुद्धा ही शिक्षणाची अनौपचारिक साधने आहेत। ज्या पद्धतीनं शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थी शिक्षण घेत असतात किंवा शिक्षणाची प्रक्रिया तिथं चालू असते, त्याच पद्धतीनं ही जी आताची तंत्रज्ञानाने विकसित झालेली वेगवेगळी समूह संपर्क माध्यमं आहेत, या माध्यमांचा उपयोगसुद्धा शिक्षण प्रक्रियेमध्ये होत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या कोविडच्या किंवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता जे आपण व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कामध्ये राहत आहोत, एखादा विषय समजून घेत आहोत, हे कशाचा प्रादुर्भाव आहे, तर किंवा हे कशाच्या माध्यमातून आपण एकमेकाशी संपर्कात आहोत, तर व्हिडिओच्या माध्यमातून। म्हणजे ही जी काही समूह संपर्क माध्यम आहेत या माध्यमाद्वारे सुद्धा शिक्षणावरती किंवा शिक्षणामध्ये बराचसा परिणाम झालेला दिसून येतो। याच्यामध्ये पाहत असताना शिक्षण आणि प्रसार माध्यम, आपण जे पाहिलेलं आहे की वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचा परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावरती होत असतो, म्हणून शिक्षण आणि प्रसार माध्यम यांची भूमिका किंवा यांचा संबंध पाहणं सुद्धा खूप गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहीत आहे की या दुसऱ्या महायुद्धानंतर, जागतिक दुसऱ्या महायुद्धानंतर या समूह संपर्क माध्यमांचा प्रभाव समाजावरती जास्त दिसून येतो। त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं त्यावेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानमध्ये जाऊन रेडिओवरून एक आकाशवाणी केलेली होती, कोणती होती की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा। म्हणजे या ठिकाणी हे जे उदाहरण घेतलेलं आहे की
समूह संपर्क माध्यम आणि जनसंपर्क म्हणजे एकच संदेश अनेक व्यक्तीपर्यंत जर पाठवायचा असेल आणि त्याचा योग्य तो प्रभाव जर घडवायचा असेल तर हे वेगवेगळ्या समूह संपर्क माध्यमांचा आपल्याला उपयोग करता येतो किंवा या आकाशवाणीचा जनमानसावरती विलक्षण प्रभाव पडत असतो. आपणास माहित आहे जर्मनी असेल इटली असेल या देशांनी त्यांचं जे तत्वज्ञान होतं त्यांची जी वैचार त्यांची जी त्यांचा जो दृष्टिकोन होता किंवा त्यांचे जे विचार होते हे विचार या समूह संपर्क माध्यमातून जनतेवर बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच या माध्यमांचा विलक्षण प्रभाव हा लोकांपर्यंत पोहोचत असतो किंवा लोकांवरती होत असतो. म्हणून कारण रेडिओ असेल वर्तमानपत्र असतील दूरदर्शन असेल किंवा जे काही वेगवेगळे माध्यम आहेत या माध्यमातून जनप्रबोधन किंवा लोकप्रबोधन किंवा जाणीव जागृती यासारखे कार्यक्रम होत असतात आणि त्याच्यातूनच लोकशिक्षणाची चळवळ पुढे जात असते. विद्यार्थ्यांनो हे लोकप्रबोधनाबरोबरच किंवा समाज जागृतीबरोबरच शिक्षणाचेही कार्य अनौपचारिक रीतीने ही प्रसार माध्यमं पार पाडत असतात. मग समूह संपर्क माध्यमं म्हणजे काय कशाला म्हणायचं समूह संपर्क माध्यमं किंवा त्याचा अर्थ काय आहे तर समूह संपर्क माध्यमामध्ये एकाच वेळी एका ठिकाणाहून अनेक लोकांशी माहिती वा ज्ञान देण्यासाठी ज्या माध्यमाचा उपयोग केला जात असतो त्या माध्यमांना समूह संपर्क माध्यम असे म्हणतात. म्हणजे एका ठिकाणी बसून प्रसार माध्यमा काय करत असतात एकाच वेळी अनेक ठिकाणी असलेल्या लोकांशी संपर्क साधत असतात. कशाच्या माध्यमातून हे जे काही वेगवेगळी माध्यमं आहेत मग त्याच्यामध्ये रेडिओ असेल वर्तमानपत्र असतील संगणक असेल किंवा टी व्ही असेल हे फक्त ज्ञानच देतात का तर ज्ञान देण्याबरोबर माहिती पोहोचण्याचं कामसुद्धा करत असतात. यालाच आपण संप्रेषण म्हणतो. काय म्हणतो संप्रेषण. कम्युनिकेशनला काय म्हणतो संप्रेषण म्हणतो. मग या संप्रेषणाच्या प्रक्रियेमध्ये पुन्हा वेगवेगळे घटक समाविष्ट होत असतात. मग त्याच्यामध्ये काय असते संदेशदाता म्हणजे कोण जो संदेश देणारा आहे संदेशदाता म्हणजे संदेश देणारा. त्याच्यानंतर काय संदेश द्यायचा आहे माहिती द्यायची एक कोणता संदेश द्यायचा आहे त्याच्यानंतर माध्यम कोणतं संदेशाचे माध्यम आणि संदेश ग्राहक. बघा संप्रेषण प्रक्रियेमध्ये हे घटक फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे संदेशदाता कोण संदेश देणारा आहे कोणता संदेश आहे आणि संदेशाचं माध्यम कोणतं आहे आणि सर्वात शेवटी तो संदेश कोणासाठी म्हणजे ग्राहक कोण आहे. म्हणजे संप्रेषणाची प्रक्रिया या घटकावर अवलंबून आहे. जे काही म्हणजे उदाहरणार्थ रेडिओवरून जर शेतकऱ्यांना कृषीविषयक सल्ला द्यायचा असेल तर रेडिओचा जो काही निवेदक असेल तो कोण आहे संदेशदाता म्हणतात त्याला देणारा आहे. कोणता संदेश आहे की आज महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी आपली पिकं झाकून ठेवावीत किंवा योग्य ती काळजी घ्यावी हा संदेश आहे. आणि त्याच्यानंतर संदेशाचं माध्यम काय आहे तर आकाशवाणी. आणि तो संदेश कुणासाठी आहे जे ग्राहक म्हणजे शेतकरी. म्हणजे संप्रेषणाची प्रक्रिया ही या चार घटकावर अवलंबून असते. म्हणजे या चार घटकामधील एकही घटक जर बाजूला केला तर संप्रेषण योग्य पद्धतीनं होऊ शकत नाही. लक्षात येतं तुमच्या संप्रेषणासाठी किंवा कम्युनिकेशनसाठी हे चारही घटक फार महत्त्वाचे आहेत. याच्यापैकी जर संदेशदाताच नसेल तर संप्रेषणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल का नाही होणार. संदेश नसेल तर फक्त माध्यम आहेत सर्व आहेत परंतु काय संदेश द्यायचा आहे काय माहिती द्यायची तो डेटा नसेल तर संप्रेषण योग्य पद्धतीनं होणार
नाही किंवा संदेशाचं माध्यमच नाही. माझ्याकडे संदेश आहे परंतु माझ्याकडे जी माहिती आहे किंवा ज्ञान आहे किंवा जे संदेश आहे ते मला अनेक लोकांना जे काही अनेक ठिकाणी आहेत त्यांना पाठवायचं आहे परंतु माध्यमच नाही माझ्याकडे. जसं की पूर्वीच्या काळी संदेश पोहोचवण्यासाठी घोड्यावरून ते घोडेस्वार जात होते किंवा त्याच्यापूर्वी आपण ऐकतो किंवा चित्रपटामधून पाहतो की कबुतराद्वारे ती चिठ्ठी पाठवली जात होती. म्हणजे या ठिकाणी माध्यमसुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि माध्यमाबरोबर ग्राहक. म्हणजे ही प्रक्रिया तेव्हाच पूर्ण होऊ शकते कशाची, संदेश संप्रेषणाची, संदेशदाता, संदेश, संदेशाचे माध्यम आणि संदेश ग्राहक, याला समूह संपर्क माध्यम. मग ही कोणकोणती माध्यमं आहेत, तर आपला बी ए प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाला रेडिओ एक, टेलिव्हिजन, प्रेस आणि इंटरनेट या चार समूह संपर्क माध्यमांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, हे समूह संपर्क माध्यमांचं कार्य काय आहे, कोणती कार्य करतात, तर ब्राऊन या विचारवंतांनी समूह संपर्क माध्यमाची महत्त्वाची तीन कार्ये सांगितली आहेत. कोणती महत्त्वाची तीन कार्ये सांगितली आहेत, त्याच्यापैकी पहिलं कार्य आहे मनोरंजन. पहिलं कार्य कोणतं आहे, मनोरंजन करणे. म्हणजे व्यक्तीला शारीरिक व मानसिक थकवा आल्याच्यानंतर व्यक्ती काहीतरी करमणुकीची साधनं पाहत असतो आणि या शारीरिक आणि मानसिक थकवा घालवण्यासाठी व्यक्ती वेगवेगळ्या साधनांचा आपण पाहतो. बघा, घरी गेल्याच्यानंतर सर्वात प्रथम काय करतो, फ्रेश झालं की टीव्हीचं रिमोट आपल्या हातामध्ये येतं. कशासाठी, म्हणजे बाहेर जे काही आपण काम केलेलं असेल त्या कामातून आलेला शारीरिक असो किंवा मानसिक थकवा घालवण्यासाठी आपण या माध्यमाचा म्हणजे दूरदर्शन या माध्यमाचा उपयोग करत असतो. कारण व्यक्तीला आनंदी राहण्यासाठी किंवा व्यक्तीला आनंदी जीवन जगण्यासाठी कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमाचा किंवा साधनांचा उपयोग करावा लागत असतो. म्हणजे मनोरंजन करणं हे समूह संपर्क माध्यमाचं आद्य कर्तव्य आहे. फक्त म्हणजे मनोरंजनच होतं का, बघा प्रत्येकाला टी व्ही हवा हवा असा वाटतो, प्रत्येकाची तिथं आवड वेगवेगळी आहे. घरामध्ये जेवढे काही व्यक्ती असतील त्या प्रत्येक व्यक्तीची आवड वेगवेगळी असते. कारण का, त्यांना त्या माध्यमातून किंवा त्या साधनांच्या द्वारे आपला शारीरिक व मानसिक थकवा घालावायचा असतो आणि या माध्यमांचा म्हणजे आज आपण पाहतो की प्रत्येकाच्या घरामध्ये रेडिओ दिसत आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये दूरदर्शन आहे आणि आता पुढचं साधन आलेलं आहे की आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा रेडिओचा उपयोग करतो. या साधनांचा व्यक्तीच्या जीवनावरती विलक्षण प्रभाव पडतो. बघा, आपण खरेदीला जात असताना सुद्धा ज्या जाहिराती आपण त्या दूरदर्शनवरती पाहत असतो त्याच वस्तू आपण खरेदी करत असतो. ज्यावेळेस आपण मनोरंजनासाठी टी व्ही पाहत असतो किंवा दूरदर्शन पाहत असतो आणि त्या कालावधीमध्ये जे काही वस्तू उत्पादित केल्या असतात त्यांची जी जाहिरात येते त्या जाहिरातीनुसार आपण खरेदी करत असतो. म्हणजे याचाच अर्थ या समूह संपर्क माध्यमांचा व्यक्तीच्या जीवनावरती विलक्षण असा प्रभाव पडलेला असतो. कारण आकाशवाणी असेल, वर्तमानपत्र, दूरदर्शन यांच्या सहाय्याने मानवी जीवनातील दुःख कमी करून किंवा ताणतणाव कमी करून आनंदी जीवन जगण्याचा एक मार्ग म्हणून ही किंवा एक चांगला मार्ग किंवा चांगलं माध्यम म्हणून समूह संपर्क माध्यमे काम करत आहेत, करमणुकीची साधनं. पण समूह संपर्क माध्यमे ही फक्त करमणुकीची साधने आहेत का, नाही. समूह संपर्क माध्यमाचं दुसरं कार्य आहे अचूक माहिती पुरवणे. अचूक माहिती पुरविणे. दुसरं महत्त्वाचं कार्य की विविध विषयावर लोकांपर्यंत अचूक माहिती पुरवणे. आपल्याला माहित आहे की जगामध्ये ज्या देशाकडे ज्ञान आहे, नॉलेज आहे, या ज्ञानाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून जे काय आता लोकसंख्येचा विस्फोट होत झालेला आहे किंवा प्रत्येक देशाची लोकसंख्या जास्त प्रमाणात झाली आहे किंवा लोकसंख्या जास्त झालेली आहे, या लोकसंख्येला किंवा सर्व माणसांना योग्य ज्ञान देण्यासाठी
अगदी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पुरवण्यासाठी या समूह संपर्क माध्यमांचा उपयोग केला जात असतो। म्हणजे लोकांना वेगवेगळ्या विषयाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, कारण प्रत्येक व्यक्तीपर्यंत माहिती पोहोचल्याशिवाय त्या राष्ट्राचा किंवा त्या समाजाचा विकास होणार नाही। मग ती माहिती कोणतीही असो, म्हणजे ती भौगोलिक माहिती असो, ऐतिहासिक असो किंवा वैज्ञानिक माहिती असो, सामाजिक असेल, राजकीय असेल किंवा धार्मिक, या प्रत्येक घटनांची अचूक माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी ही समाज माध्यमाची जी काही समूह संपर्क माध्यमाची साधनं आहेत ही सतत काम करत असतात। बघा, आज आपण या ठिकाणी बसून दिल्लीला जे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे हे कशाच्या माध्यमातून पाहत आहोत, या समूह संपर्क माध्यमातूनच। म्हणजे याचाच अर्थ प्रत्येक विषयाची अचूक माहिती प्रत्येक जनतेपर्यंत किंवा प्रत्येक खेडोपाडी लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम हे समूह संपर्क माध्यमं करत असतात। फक्त ही माहितीच पोहोचतात का, तर त्या घटनेतील किंवा त्या घटनेमागे काय कार्यकारण भाव आहे हेही माहिती पोहोचण्याचं काम ही समूह संपर्क माध्यमं करत असतात। किंवा या समूह संपर्क माध्यमांचं दुसरं एक महत्त्वाचं कार्य आहे की लोकशिक्षण किंवा अचूक माहितीमुळं जे काही लोकशिक्षण होत असतं ही लोकशिक्षण देण्याची का महत्त्वाची जबाबदारी या समूह संपर्क माध्यमांची आहे। आणि पुढचं एक महत्त्वाचं कार्य आहे 3 नंबरचं, विविध विषयावर किंवा वादग्रस्त विषयावर दृष्टिकोन तयार करणे। बघा, विविध विषयावर जनमत तयार करणे, आपण पाहतो की सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळं प्रत्येक समूह संपर्क माध्यम, म्हणजे साधा आपण एखादा फोन जरी लावला तर फोन लावल्याबरोबर पहिल्यांदा आपल्याला काय ऐकू येतं की कोरोनापासून आपण कोणत्या पद्धतीची किंवा कशी दक्षता घेतली पाहिजे, त्याचा आपण कसा बचाव केला पाहिजे, ही रिंगटोन का आहे, तर त्या विषयाची प्रत्येक घटकाला माहिती होण्यासाठी। म्हणजे मानवी जीवनात जे काही वेगवेगळे विषय येत असतात, ज्या काही समस्या येत असतात, ज्या काही अडचणी असतात, त्या अडचणी याची माहिती प्रत्येक जनतेपर्यंत प्रत्येक लोकांपर्यंत जाण्यासाठी या समूह संपर्क माध्यमांचा उपयोग केला जात असतो। कारण मानवी जीवनावर या प्रत्येक घटकाचा बरा वाईट परिणाम झालेला असतो। बघा, आपण पाहतो की मग ही माहिती कशी असो, स्थानिक पातळीवरील जी माहिती असली माहिती असेल त्याच्याविषयी मत तयार केली जात असतात, राज्य असेल, राष्ट्र असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही वेगवेगळे विषय चालू असतात त्या सुरू असलेल्या विषयाविषयी जनमत तयार करणं, योग्य दृष्टिकोन निर्माण करणं हे प्रसार माध्यमांचं महत्त्वाचं कार्य आहे। कारण एकाच विषयावर अनेक बाबींनी उलटसुलट चर्चा घडून आणणं, साधक बाधक चर्चा करणं आणि त्या घटनेतील योग्य माहिती संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम हे समूह संपर्क माध्यमं करत असतात। किंवा कधीकधी वादग्रस्त विषयावरती, म्हणजे आता जे आपण ताजे उदाहरण पाहत आहोत की दिल्लीमध्ये जे काही शेतकरी आंदोलन चालू आहे आज जवळपास 40-45 दिवस झाले आहेत, त्या आंदोलनाविषयी त्यांची जी मागणी आहे त्या मागणीविषयी उलटसुलट जी चर्चा चालू आहे आणि त्याच्यामधून जनतेमध्ये योग्य सकारात्मक संदेश देण्याचं काम ही समूह संपर्क माध्यमं करत असतात। किंवा ते प्रश्न किंवा जनतेचे प्रश्न सर्वांसमोर मांडून ते प्रश्न कोणत्या पद्धतीनं सोडवता येतील हे सोडवण्याचं काम सुद्धा ही समूह संपर्क माध्यमं करत असतात। म्हणजे ब्राऊन या विचारवंतांनी जे काही 3 महत्त्वाची कार्य सांगितली आहेत की समूह संपर्क माध्यमं मनोरंजन करत असतात, त्याचबरोबर अचूक माहिती पुरवण्याचं काम करत असते आणि काही विषयावर जे काही वादग्रस्त प्रश्न असतील किंवा विषय असतील त्या विषयावर जनमत तयार करण्याचं काम सुद्धा ही समूह संपर्क माध्यमं करत असतात। आता पुढचा मुद्दा आहे या समूह संपर्क माध्यमाचं महत्त्व काय आहे। बघा, कार्य आणि महत्त्व जवळपास सारखंच आहेत, जवळपास सारखंच आहे, परंतु याचं महत्त्व पाहत असताना आपल्याला माहीत आहे की या समूह संपर्क माध्यमाद्वारे कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी खर्चात अगदी जवळच्या आणि दूरच्या लोकांना योग्य माहिती पुरवली जाते। किंवा
अनेक लोकांना एकाच वेळी ती माहिती पुरवली जाऊ शकते हे महत्त्वाचं काम ही समूह संपर्क माध्यम करत असतं किंवा महत्त्व सांगता येईल. त्याचबरोबर एकाच वेळी अनेक व्यक्तीवर संस्कार करण्याचे काम हे समूह संपर्क माध्यम करीत असतात. आणि समूह संपर्क माध्यमे समाज शिक्षण, लोकजागृती किंवा लोकांच्या विचारांना योग्य वळण लावण्याचं काम, नवा दृष्टिकोन विकसित करण्याचं काम, नवीन मूल्ये रुजवण्याचं काम किंवा नवीन प्रथा किंवा लोकांची मते इतरांपर्यंत पोहोचण्याचं काम ही समूह संपर्क माध्यमे करत असतात. त्याचबरोबर माहिती देण्याचं महत्त्वाचं काम किंवा माहिती जी मिळत असते ही माहिती देण्याचं महत्त्वाचं काम हे समूह संपर्क माध्यमे करत असतात. समाज परिवर्तन आणि समाज नियंत्रण या दोन्हीसाठी समूह संपर्क माध्यमं ही महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या तासाला आपण समूह संपर्क माध्यमं त्याचा अर्थ काय आहे, त्याची कार्य आणि महत्त्व या तीन घटकाचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या तासाला आपण समूह संपर्क माध्यमातील एक महत्त्वाचं माध्यम ज्याला आपण आकाशवाणी किंवा रेडिओ म्हणतो या रेडिओचा अभ्यास आपण पुढच्या तासाला अभ्यासूया. तोपर्यंत धन्यवाद.